टीका शिवसेनेची मतं ही जनतेपर्यंत पोहोचवत असतो आणि मला खात्री आहे की आपण सुद्धा सर्व माध्यम निपक्षपातीपणाने ही जी काही थोडीशी मी काही लगेच विरोधी मतं नाही म्हणत पण जनतेच्या हिताची जी आमची पण काही मतं आहेत ती तुम्ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत असाल. आज मुद्दामून मी तुम्हाला एवढ्यासाठी बोलवलं कारण एकूणच महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार आहे ते असंवैधानिक आहेच पण आता हे सरकार तरी आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे. कारण मुंबईपुरतं आधी बोलायचं झालं तर माझ्या तरी आठवणीमध्ये आजपर्यंत कधीही नव्हतं एवढं प्रदूषण हे मुंबईत आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे आणि त्याचं कारण काही तज्ज्ञांशी मी जे बोललो ते असं होतं की नियोजन शून्य विकास कामं आणि त्याच्यामध्ये सगळीकडे धूळ आणि धुळदाण झाली होती. ते प्रदूषण बघितल्यानंतर आपल्या असंवैधानिक मुख्यमंत्री आणि सरकारने असं जाहीर केलं होतं की मुंबईचे रस्ते आम्ही धुऊ आणि कृत्रिम पाऊस पाडू. यांच्याकडचं सगळंच कृत्रिमच आहे पण तो कृत्रिम पाऊससुद्धा त्यांना पाडता आला नाही. सुदैवाने मी मुंबईपुरतं बोलतो आहे सुदैवाने की पाऊस पडला आणि हे प्रदूषण थोडंसं ओसरलं असावं असं वाटतं. मात्र त्याच वेळेला मुंबई व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागामध्ये या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. माझ्या प्राथमिक माहितीप्रमाणे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागामध्ये जवळपास 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये तर गारपिटीने संपूर्ण द्राक्षाच्या बागा आणि कांद्याचं जे काही पीक होतं यावेळेला खरीपाची लागवड कांद्याची थोडी उशिरा सुरू झाली होती सप्टेंबरमध्ये. म्हणजे डिसेंबरला हा कांदा काढणीला आला असता तो पण गेला. एकतर गेल्या मोसमामध्ये केंद्राच्या नाठाळ किंवा नाकर्ते विचित्र धोरणामुळे कांदा शेतकरी रडकुंडीला आला होता. आता कांदाच गेला त्याच्यामुळे करणार काय. बरं, हे सगळं बघितल्यानंतर मी सुद्धा 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो आणि काही गोष्टी मुख्यमंत्र्यांना बसल्या जागेवरती येतात. म्हणजे माहिती जी असते ती बसल्या जागेवरती, काय फिरण्याची गरज नसते. आज जे मुख्यमंत्री जे आहेत असंवैधानिक ते स्वतःचं घर सोडून इतरांची घरं धुंडाळत आहेत. म्हणजे आज सुद्धा मुख्यमंत्री कुठे आहेत असं जर विचारलं तर माझ्या माहितीप्रमाणे ते तेलंगणाला गेले आहेत. तेलंगणाला जाऊन काय प्रचार करणार, कुठल्या भाषेत बोलणार, काय ते सुरत गुवाहाटी गोवा कसं त्यांचं हे चोरटेपणाचा सगळं जो काय प्रवास आहे तो तिथल्या लोकांना सांगणार आहेत का. घर स्वतःचं घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावणारे हे भुरटे हे राज्याला न्याय देऊ शकत नाही आहेत. एक तर राज्य असंच पडलेलं आहे वाऱ्यावरती. एकसुद्धा म्हणजे एक फुल दोन हाफ, दुसरे दोन हाफ कुठे आहेत काहीच कल्पना नाही आहे. कारण मधल्या काळामध्ये सुद्धा दुसरे हाफ होते ते छत्तीसगडला का मध्य प्रदेशला प्रचाराला गेले होते, आज कुठे गेले ते कल्पना नाही. दुसरे ज्यांच्यामध्ये डेंग्यू झाला होता ते कुठे आहेत त्याची माहिती नाही आहे. मग शेवटी ह्या राज्याचा मायबाप कोण आहे. विशेष म्हणजे मी जे मगाशी सांगत होतो की काही गोष्टी या मुख्यमंत्र्यांना माहिती मिळत असते ती माहिती अशी आहे की साधारणतः गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्या हवामान खात्याने एक इशारा दिला होता की या काळामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो, गारपीट होऊ शकते. काय केलं मंत्रिमंडळाने, काय केलं मुख्यमंत्र्यांनी, आपल्या कृषी मंत्र्यांनी असं मध्ये जाहीर केलं होतं धनंजय मुंडे की दिवाळीपूर्वी पीक विमा योजनेची अग्रिम रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यात गेली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही. मला तर काय ते नंतर दिसले नाही. दिवाळीमध्ये फटाक्यांचा आवाज ऐकू आला पण मुंडेंचा आवाज कुठे ऐकू नाही आला. त्यांनी कुठे फटाके वाजवले मला काही त्याची माहिती नाही आहे. मग शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची अग्रिम का होईना रक्कम मिळाली का, त्यांच्या खात्यात जमा झाली का, मिळाली असेल तर किती मिळाली, किती जणांना मिळाली. आणि जी काही माहिती आहे ते काही जणांची तर थट्टा झालेली आहे. 20-20 रुपयाचे चेकसुद्धा मिळालेले आहेत. मग कारभार कुठे, हे पूर्णपणे स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठी जेवढ्या दिल्ली वाऱ्या करत आहेत तेवढं हे जरा यांच्यावरती काही बोलल्यानंतर आमचे मुख्यमंत्री जे आहेत गद्दार ते गळा काढतात की गरीब शेतकऱ्याचा मुलगा, गरीब शेतकऱ्याचा मुलगा. आदर आहे
तुमच्या शेतीबद्दल आदर आहे, पण गरीब शेतकऱ्याची पंचतारांकित शेती ज्या शेतीमध्ये हे हेलिकॉप्टरने जातात, मी तर म्हणतो अशी शेती आणि असं वैभव माझ्या साध्या साध्या आणि छोट्या शेतकऱ्याला सुद्धा लाभो ही मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो की इतर कोणाचंही शेत असं नसेल पंचतारांकित. आणि शेतकरी बिचारा त्याची पायवाट तुडवत जातो, रात्री अपरात्री वीज नसताना शेतीमध्ये पाणी द्यायला जातो, मग त्याला सर्पदंश होतो, विंचू चावतो, असं या पंचतारांकित शेतीमध्ये होत नाही, पण तिकडे जाऊन गळा काढतात. मग ह्या शेतकऱ्याच्या पुत्राने पंचतारांकित शेतीमधनं ह्या शेतकऱ्यांची चिंता का ते वाहत नाही आहेत? आणि हे जे रेवडीवाद आहेत भाजपवाले, इतर राज्यांमध्ये निवडणुका असताना रेवडी उडवत आहेत. आम्ही तुम्हाला आम्ही ती इलेक्शन कमिशनकडे विचारणा केली, त्याचं उत्तर यायचं आहे की रामलल्लाचं दर्शन, ह्याचं दर्शन, त्याचं दर्शन. अहो, तुमचं दर्शन शेतकऱ्याला कधी देणार? तुम्ही जे काय तिथे रेवड्या उडवत आहेत, 400 रुपयात गॅस सिलेंडर, इतक्या रुपयात हे देणार, तितक्या रुपयात ते देणार, मग महाराष्ट्राने काय तुमचं पाप केलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये निवडणुका आल्यानंतर तुमच्या तिजोरीची दारं उघडल्यासारखी दाखवणार, पण तोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं आणि इथून एकूण महाराष्ट्राचं जे काय संपूर्ण वाट लागणार आहे त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात की नाही? आणि मध्ये मला खरंच एक प्रश्न मला पण पडला, मला वाटतं त्या प्रियांकानी विचारला की आपले प्रधानमंत्री क्रिकेटच्या फायनलला जातात पण मणिपूरमध्ये जात नाहीत. मग तोच प्रश्न माझा असा आहे की आमचे मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांना सगळ्यांना बाकीच्यांवरती दमदाट्या करायला वेळ आहे, इतर राज्यात प्रचार करायला वेळ आहे, इतर राज्यात रेवडी उडवायला वेळ आहे, पण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीवरती हात फिरवायला ते कधी येणार? हा एक प्रश्न आहे, कारण ही आता जी प्राथमिक माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, साधारणतः 6 आसपास काहीतरी जीव गमावले गेलेले आहेत आणि 100 आसपास जनावरांची प्राणहानी झालेली आहे, यांचं काय करणार? आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की मुख्यमंत्री स्वतःचं घर सोडून घरोदारी फिरत आहेत, सरकार आपल्या दारी. अरे, पण कोणाच्या दारी जात आहे तुम्ही? तिकडे दुसऱ्या राज्यात जात आहे, त्या राज्याला काय मुख्यमंत्री नाही? स्वतः पंतप्रधान तिकडे विश्वगुरु आल्यानंतर हे तिकडे जाऊन काय आणखीन दिवे लावणार आहेत? तुम्ही स्वतःचं राज्य स्वतःचं घर का नाही सांभाळत? या शेतकऱ्यांना तुम्ही कधी मदत देणार आहात? आणि भाजपला सुद्धा माझा प्रश्न आहे की तुम्ही इतर राज्यांमध्ये जे काय सगळं मुक्तपणाने थापा मारतायत त्या थापा आता आवरा. आणि महाराष्ट्रामध्ये आज निवडणूक नाही आहे, पण निवडणुकीची आम्ही वाट बघतो आहोत, संपूर्ण महाराष्ट्र आज वाट बघतो आहे, तेव्हा मात्र तुमचं जे काय हे कुभांड आहे हे कुभांड फोडल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही. तुम्ही लवकरात लवकर तुमचं ट्रिपल इंजिन असेल, आणखीन किती इंजिनं लावायची ते तुम्ही बघा, पण त्या इंजिनातून थापांचे धूर न सोडता भरघोस मदत आजच्या घडीला जी गरज आहे ती माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला करा. आणि ताबडतोबेने मी तर म्हणेन आजच्या आज कॅबिनेटची बैठक घेऊन या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन ताबडतोब तुम्ही मदतीची नुसती घोषणा नाही तर मदत करायला जाहीर करा, मदत करायला सुरुवात करा. मधल्या काळामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की पीक विमा ज्या काही देणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांवरती शिवसेनेने आंदोलन केलं. जर काही परिस्थिती सुधारली नाही तर मी तमाम शिवसैनिकांना सांगतो आणि शेतकऱ्यांनासुद्धा आवाहन करतो आहे, मी आपल्याला भेटीला येईनच. हे तर आता काय झालेलं आहे की एक थोडीशी नेहमी घडणारी घटना आहे की असं दुष्काळ आहे त्याच्यात अवकाळी आहे. आम्ही मध्ये गेलो होतो दुष्काळग्रस्तांची एक त्यांना एक दिलासा देण्यासाठी, आम्ही जातो दिलासा देतो, विधानभवनामध्ये विधान सभेच्या विधिमंडळामध्ये प्रश्न मांडतो, मोर्चे काढतो, पण सरकार ढिम्म राहतं. आता हे सरकार बदलण्याची वेळ आलेली आहे. मी सर्व शिवसैनिकांना सांगतो की जिथे जिथे शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या बांधावरती जा, त्यांना दिलासा द्या आणि त्यांच्यासह तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना जा विचारा की तुमच्याकडे नक्की सूचना आल्यात तरी काय, पंचनामे जे पूर्वीचे राहिलेत आत्ताचे पंचनामे कधी करणार? कारण आजच एक बातमी आले, कृषी मंत्र्यांनी आपले जाहीर केले की आम्ही वस्तुनिष्ठ. आता कोणती वस्तू आणि पहिली निष्ठा कोणाची तुमची ते सांगा, ज्याची निष्ठाच कोणावर नाही तो वस्तुनिष्ठ माहिती घेऊन काय जाहीर करणार? त्याच्यामुळे या शेतकऱ्यावरती मी दया दाखवा असं म्हणतोय, करुणा दाखवा असं म्हणत नाही, दया दाखवा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या. सर, तुम्ही देखील जाणार आहे का बांधावर शेतकऱ्यांच्या? बघा, मी जाणं हा भाग आलाच, तेच मी तुम्हाला सांगतो की आता ओघाने आलंच. आम्ही जातो शेतकऱ्यांना, शेतकरी बिचारे धाय मोकलून रडतात, पण कालसुद्धा एक मंत्री गेले असताना शेतकऱ्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही काय मदत करणार असाल तर या, फुकटच्या फुकाच्या गोष्टी करायच्या असेल तर निघून जा, ही जबाबदारी सरकारची आहे.
आम्ही तर जाऊच, पण पहिले सरकार म्हणून जर अस्तित्वात आहे की नाही ह्याचा कुठेतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे। कारण हे आपलं घरदार वारेवरती सोडून दुसऱ्यांच्या घरामध्ये जर प्रचाराला जात असतील तर मग हे उपयोग काय, ह्या मुख्यमंत्र्याचं आणि उपमुख्यमंत्र्याचं उपयोग काय राज्याला? घर सोडून दुसऱ्याची घरं तुम्ही म्हणजे त्यांची पण बरबादीच करायला जातात थापा मारून। आज बघितलं तर मला वाटतं कुठे तेलंगणात गेलेत वाटतं का, महाराष्ट्र उघडा पडलाय, महाराष्ट्राच्या वरती गारपीट झालेली आहे, मृत्यूमुखी काही पडलेत, शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहेत, घरदारं उद्ध्वस्त झालेत, आणि तुम्ही प्रचाराला तिकडे जातात, लाज नाही वाटत? मग मी हे बोलल्यानंतर स्वतःच्या पंचतारांकित शेतीमधनं पुन्हा हे सांगणार की गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला? दोन दिवसात 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये जे आहे ते गारपीट आणि अवकाळी पावसाचं नुकसान झालंय आणि त्यावरती शासन लक्ष देऊ नये असं धनंजय मुंडे कृषी मंत्री म्हणजे काय करते नेमकं काय? आधी तुम्ही लक्ष ठेवून आहात, पहिलं तुम्ही जी घोषणा केली होती गेल्या 1-1.5 वर्षामध्ये जेवढी जेवढी निसर्ग जेवढ्या जेवढ्या नैसर्गिक आपत्त्या आल्या त्याच्यात खरोखर किती मदत केली? साधी गोष्ट आहे, आमचं सरकार याने गद्दारी करून पाडण्याच्या आधी जो आमचा अर्थसंकल्प जाहीर झाला होता त्यावेळेला जी कर्जमुक्ती आम्ही केली होती त्यातली एक शेवटची गोष्ट राहिली होती, कारण करोनाच्या संकटात अर्थव्यवस्था डगमगली होती, पण त्याही काळात याच शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था तारून धरली होती आणि 50,000 रुपये एक प्रोत्साहनपर राशी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याला आम्ही जाहीर केली होती, द्यायला सुरुवात झाली होती। तिचं आता पुढे काय झालं ती सुद्धा देत आहे की नाही? दुष्काळग्रस्त भागामध्ये तुमचे पंचनामे झालेत की नाही? झाले असते तर मदत किती दिली? पीक विमा योजनेचे किती पैसे दिले गेले? आता अवकाळीचे पैसे तुम्ही कधी देणार? लक्ष ठेवणार ते लक्ष ठेवेपर्यंत तुमची जायची वेळ आली आता। या 1-2 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर लोकशाही आणि संविधानाप्रमाणे निकाल लागेल आणि तो लागला तर यांचे हेच जातील, मग हे कुठे त्यांच्या हे कोणाच्या लक्षात पण येणार नाहीत कुठे। मैंने यही कहा ना कि अपना खुद का घर जो संभाल नहीं सकते वो दूसरों का घर क्या संभालेंगे? आज अपना घर मतलब महाराष्ट्र, मेरा महाराष्ट्र, अपना महाराष्ट्र, वो संभालने की जरूरत है। कुछ काश्तकारों की जान गई है, 6 लोग आपने जैसे कहा कि उनकी जान गई है, 100 के आसपास उनके जो जानवर होते हैं गाय होती है भैंस होती है, गौवंश हत्याबंदी इसमें जो मर रहे हैं उसका आप क्या करेंगे? और ऐसी स्थिति में मुख्यमंत्री दूसरे राज्यों में जाकर दूसरे पार्टी का प्रचार कर रहा है। ये बाला साहब के विचार नहीं थे ऐसे, ये बाला साहब के विचार, और ये हिंदुत्व हमारा हिंदुत्व तो नहीं है, ऐसा हिंदुत्व तो नहीं है कि घर में तबाही है और दूसरे घर में आबादी के लिए आप जा रहे हैं अपने वोटों की आबादी बढ़ाने के लिए। जिस तरीके से मुख्यमंत्री ने कल कहा कि हमने सभी जिलाधिकारियों को सूचित किया है कि पंचनामा करें और उनको मदद देने को लेकर, क्या आज तक क्या किया बताओ ना? और ये कोई इंसानियत नहीं होती है? सिर्फ सूचना देने की आवश्यकता है और आप वहाँ जाते हैं तो आपकी जरूरत नहीं है राज्यों को इतना पानी पी दो, आपकी मतलब उनकी क्या आवश्यकता है? तो जिलाधिकारी है ना, वो संभालने के लिए है, तो इन्हीं लोगों ने कोरोना के समय में काम किया था ना, तो वही संभालेंगे राज्य। किसानों का पूरा मुद्दा छोड़कर इस समय जिस तरीके से महाराष्ट्र के भीतर मैं इस विषय में नहीं जाना चाहता, इसके लिए ये बड़ा मुद्दा अलग है, लेकिन आज के दिन सभी जो काश्तकार है, जो सभी को अपना अनाज अपना पसीना बहा के और खून पसीना एक कर कर पूरे देशवासियों को अनाज देते हैं, वो आज संकट में, उसके लिए आज सरकार मेरी जगह पर नहीं है, महाराष्ट्र में सरकार ही नहीं है, सब प्रचार में व्यस्त है। और यही मैं कह रहा हूँ कि दूसरे अन्य राज्यों में भाजपा के नेता प्रधानमंत्री से लेकर सभी रेवड़ी दे रहे हैं, तो महाराष्ट्र में ऐसा कौन सा गुनाह किया है, कौन सा पाप किया है कि महाराष्ट्र में आप आते ही नहीं? क्रिकेट के फाइनल के लिए जाते हैं, तब भी चुनाव था ना, तो चुनाव प्रचार छोड़कर क्रिकेट के फाइनल के लिए अगर प्रधानमंत्री जाते हैं तो मेरे महाराष्ट्र में आते क्यों नहीं है? और महाराष्ट्र ने ऐसा कौन सा गुनाह किया है कि आप काश्तकारों की ओर देखते भी नहीं हो? यही मैं कह रहा था कि हमारे केंद्रीय मंत्री जी ने कहा, गृह मंत्री जी ने कि कौन से मध्य प्रदेश में आप भाजपा का वोट दो तो आपको हम रामलला का दर्शन करेंगे, लेकिन भाई साहब आप मंत्री हो, मेरे काश्तकार संकट में आपका दर्शन तो दे दो।
महत्त्वाचा मुद्दा असा संजय राऊत जी म्हणाले ते बरोबर आहे, आपल्या राज्यात काही तालुक्यात आणि जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला, म्हणजे दुष्काळाचं संकट आहेच, त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? आज सुद्धा कितीतरी टँकर सुरू आहेत आणि आमचे हे गद्दार म्हणतात आम्ही मुंबईचे रस्ते देऊ, पाणी कुठून आणणार, पाण्याचा नाश करतायत। तर एक तर दुष्काळात हा सरकारचा 13वा महिना आहे, दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसे सरकार म्हणजे 13वा महिना आहे दुष्काळातला। मदत व पुनर्वसन मंत्री ठिकठिकाणी जाऊन पाहणी करतात आणि ते म्हणतात की नाही नाही, आता त्यांच्याकडे त्यांच्या बरोबर जे गद्दार गेले त्यांचं पुनर्वसन करायचं कसं, त्यांना कशी मदत करायची, हाच एक मोठा भाग झालेला आहे। ते जनतेची काय मदत आणि पुनर्वसन करणार? मात्र मागच्या वेळी जेव्हा दुष्काळ जाहीर केला त्यावेळी जे तालुके जाहीर केले होते त्या तालुक्यातले प्रतिनिधित्व करणारे आमदार किंवा मंत्री त्या बैठकीला नव्हते, मग आता कॅबिनेट जरी जाहीर नाही, मला आता याच्या जास्त खोलात जायची गरज नाही। पुन्हा पुन्हा मी एकच मुद्दा सांगेन की आज माझ्या राज्यातला शेतकरी संकटात असताना, गारपीट अवकाळीच्या संकटात असताना, जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपरवाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस देश राज्याचा कारभार करायला नालायक आहे आणि अशा माणसाने सत्तेवर राहण्याचा त्याला अधिकार नाही आहे। मग ते कोणी असो, त्यांनी राज्याचा मी अमुक अमुक आहे हे बोलण्याचा त्याला अधिकार नाही आहे। उनके नजर से वो ठीक रहेगा, बाकी जनता बहुत बड़ी है। चलो धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र।